पण तुम्हाला किती वेळा सांगितलं असं जादू करत जाऊ नका. शोभाने बघितलं तर वाट लागेल. मालक मी तुम्हाला मदत करायला जादू करते. हो ते मला माहिती आहे, पण हा शर्ट नको, हा बदला. मला जुना शर्ट आणून द्या. अहो पण तो फाटला आहे. असू दे, पण चालेल. अहो त्या शर्टा बरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. तोच शर्ट घालून मी शोभाला बघायला गेलो होतो आणि मग शोभा मला हो म्हणाली होती. काही करून तो शर्ट द्या, हा शर्ट नको मला. आता घरी आल्यावर खिस्सा शिवतो. अहो मालक, पण तुमचा शर्ट कुठे फाटलाय? हो थँक्यू. तिला कशाला थँक्यू म्हणतोस? तिथं कामच आहे ते. येतो. अजून गेला नाहीस तू? अरे वाजले किती, उशीर होईल ना. तू लवकर जा कामावर. ती मॅडम तुला ओरडते ना, मग मला आवडत नाही. पूर्ण एपिसोड पहा Z5. राहुल मदन, अरे ज्या क्षणाची एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो शेवटी क्षण आलाच. शेवट होण्या आधी आला. तू काही काळजी करू नको, कळलं ना? त्या पोरींकडच्या समोर जा आणि नुसतं दूर करून टाक. समया, हिरो सारखं तयार व्हायचं, चाळीचा अध्यक्ष वाटला पाहिजेस. आणि समया एक काम कर, जाताना ना पोरीसाठी गुलाबाची फुलं घेऊन जा, त्यांना लय आवडतात, इम्प्रेस कर. चॉकलेट्स. अरे छान आयडिया आहे. आणि अजून एक, जास्त रोमॅन्टिक होऊ नको नाही तर आमचं जीवन बंद करशील. आमच्या बायका आमच्या मागे लागल्या तर ते म्हणले तर तुम्ही का होत नाही एवढं रोमॅन्टिक, मग आम्ही काय करायचं? नाही राहुल, पण या स्थळाकडून भुकार येण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अजून एक काम कर. काय रे, काय काय? हे बघ, केस पांढरे झालेत ना ते काळे कर आधी. चल काहीतरी घ्या. जावय बापू, अहो रुमाल पडलाय. हा हो हो, माझा नाही तुमचाच आहे तो. हो का? आता मी बघितलं नसत तर बुटीक मध्ये तसेच गेले असतात ना. बर, आता निघा लवकर. आणि हे बघा, रात्री लवकर घरी परत या. हो, ते मी करणारच होतो, समजलं ना? काही सांगायची गरज नव्हती. आलो था मी. बर मोहन, अरे बरं झालं इथेच भेटलास. का रे, काय झालं? अरे आज मला बघायला ना मुलगी येणार आहे, तेव्हा संध्याकाळी कामावरून लवकर घरी ये. तुला तर माहिती आहे माझं असं इथं कोणी नाहीये रे, म्हणजे तू असलास तर जरा. अरे असं कसं म्हणतोस, मी आहे ना, मी येईन वेळेवर घरी. अभिनंदन. थँक्यू. शोभाविनी, मोहन तुम्हाला बघायला आला आणि त्याने तुम्हाला पसंत केलं. पुढे नाही 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 समीर मौजी, ते मला बघायला आले आणि त्यांनी नाही पसंत केलं, मी त्यांना पसंत केलं. म्हणजे त्यांच्याकडे बघून आता पसंत करण्यासारखं काय मला तर माहितीये. पण त्यांनी ना त्या दिवशी जो शर्ट घातला होता ना, इतके सुंदर दिसत होते की मी लगेच त्यांना पसंत केलं. अच्छा, म्हणजे छान शर्ट घालणं महत्वाचं आहे. हो हो, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ती. अजून काय विचारायचंय? नाही बस झालं. हा बहिणी, अजून फक्त एक काम. काय?
वहिनी, माझ्या बरोबर मुलगी बघायला तुम्ही आलात तर म्हणजे माझ्या वतीने बोलणार असं कोणी नाहीये ना. काय हो समीर भाऊजी, हे काय सांगण्यासारखं आहे? हो मी नक्की येणार. मी तर म्हणते ना, आज तुमचं लग्न आपण जुळवूनच टाकू. अरे वा, कोणाचं लग्न जुळवत आहे? काय ना भानू, म्हणजे तुला सांगणं तसं माझं कर्तव्यच आहे. आज ना मला बघायला एक मुलगी येणार आहे, म्हणजे अजून किती वेळ मी वाट बघू ना. मस्त आहे, मी आता म्हणते तुम्ही लग्न करूनच टाका. नाही नाही तसं नाही, म्हणजे तू म्हणत असशील ना तर मी आता त्या मुलीला नकार देऊन टाकतो. नाही नाही न बघता नकार दिला ना तर वाईट वाटल. अच्छा, म्हणजे बघून नकार देऊ असं म्हणायचं का हिला? समीर. अरे बोहण्या, अगदी वेळेवर आलास. मला सांग, हा शर्ट घालू की शेरवानी घालू? बघ. नाही काय समीर, मी तुला खरं सांगू का, हा शर्ट घाल. अरे हा खूप लकी शर्ट आहे माझा, म्हणजे हा शर्ट घालूनच मी शोभाला बघायला गेलो होतो आणि शोभा हो म्हणाली होती मला. आजचा दिवस मी हा शर्ट घातला तर आजचा दिवस इतका चांगला गेला. खरंच सांगतो, हा शर्ट घाल, ती मुलगी नक्की हो म्हणेल तुला. हा शर्ट घालू? हो पक्का पक्का पक्का. मग ठरलं, मी हाच शर्ट घालणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. सम्या. ए सम्या. अरे काय झाली का तयारी? हो झाली. काय घालणार आहे याच्यातलं तू? हे बघ, हा शर्ट घालणार आहे. काय हा शर्ट घालणार आहेस? काय वाईट आहे? ए यार वाईटच आहे ना, केवढं ओल्ड फॅशन शर्ट आहे. शर्ट घातला ना तर पोरगी शर्ट सगळं रिजेक्ट करेल. कुठून घेतला? अरे मोन्याने दिला. तू डोक्यावर पडलाय का रे? मोन्याचा शर्ट तू का घालणार आहे? राहू द्या राहू द्या, मोन्याने आज हा शर्ट घातला होता. योच शर्ट घातला होता सकाळ. अर धुतला पण नसेल त्यानं. आता हा घालणार. मंदच आहे मोन्या पण ना वेळात आहे. तसंही मला हा शर्ट काही आवडला नव्हता. जाऊ दे, मी माझाच शर्ट घालतो. हा बेस्ट, ये आपण बघू कुठला घालायचं इकडे. शेरवानी पण हे शर्ट ही शर्ट आहे चांगलं असत ना. मालकाने तुम्हाला एवढा प्रेमाने हा शर्ट दिला तर तुम्हाला त्याची किंमतच नाही. आता नाही ना चार चौकात हा शर्ट उतरवायला लावला, नावाची भानू नाही. तुम्ही इतके वर्ष लग्न का नाही केलं? जबाबदारी इतकी होती ना की बिचाऱ्यांना लग्न करायला वेळच नाही मिळाला. बर, आता बिझनेस कोणता करतात? कोस कोस ते आता ना नवीन बिझनेस मध्ये गुंतवणूक करणार आहे. तुम्हाला आणखीन काही विचारायचं का त्यांना? काय ग विचारायचंय का काय? नाही. आम्ही लग्न ठरलं असं समजू का आम्ही? माफ करा, मला मला यायला थोडासा उशीर झाला. हे कोण आहेत? मला यांच्याशी लग्न करायचंय. Thank you.
पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.